अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराज तेजो निधि ब्रह्मभूत परम पूज्य मोरे दादा अन गोमातेच्या डोळ्यामधली माया ममता करुणा ज्यांच्या हृदयात साठवलेली आहे अशा गुरुमाऊलींना त्रिवार वंदन। परम पूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन आजच्या ई बालसंस्कार वर्गाला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम गुरुंचं स्मरण आपण करूया, गुरुंना नमन करूया। सर्वांनी हात जोडून डोळे बंद करा। स्वामी महाराजांना गुरुमाऊलींना मनोमन वंदन करा। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊले की जय। भारत माता की जय। बाल संस्कार विद्यार्थ्यांची आचार संहिता म्हणजेच आदर्श वागणूक। बाल संस्कार वर्गाला नियमित येणारे विद्यार्थी थोडे वेगळे दिसतात। सगळ्यांमध्ये शाळेत घरात गावात त्यांचे कौतुक बहुतेक वेळा ऐकायला मिळतं। काय कारण असेल बरं? तर हे विद्यार्थी बालसंस्कारमध्ये शिकवलेली आचारसंहिता पाळतात। आपल्यालाही काही नियम पाळायचे आहेत। विश्वात थोर देवतुल्य समजल्या जाणाऱ्या सर्वांनीच स्वतः आचारसंहिता पाळली, म्हणूनच तर ते थोर झाले। बालसंस्कार विद्यार्थ्यांची आचारसंहिता। रात्री लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे। दररोज आई वडिलांच्या पायावर डोके ठेवून पाया पडावे। सकाळी उठल्यावर 5 ते 7 तुळशीची पाने खावी, नंतर पाणी प्यावे। आई वडील मोठा भाऊ व गुरुजन यांना सदैव मान द्यावा। थोरा मोठ्यांचा अनादर होईल असे वागू नये। आपल्याहून वयाने ज्ञानाने किंवा अधिकाराने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या आसनावर बसू नये। फास्ट फूड कोल्ड ड्रिंक टाळावे। घरातील शुद्ध शाकाहार घ्यावा। टीव्ही मोबाईलच्या वापराचा अतिरेक करू नये। ही आचारसंहिता पाळणारे तुम्ही विद्यार्थी उद्याचे सुजाण सदाचारी नागरिक नक्कीच होणार, हा विश्वास नक्कीच आहे। आज आपण बालसंस्कार वर्गात काय काय शिकणार आहोत बरं? सुविचाराने आपल्या बालसंस्कार वर्गाला आपण सुरुवात करूया। योगासनात आपण शिकणार आहोत सिद्धासन। नित्य सेवेत आपण स्तोत्र मंत्र पठण करणार आहोत। आरोग्य शास्त्रात आपण शिकणार आहोत उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी। पर्यावरण उपक्रमात जाणून घेणार आहोत ई वेस्ट म्हणजे काय। कायदा जागरूकता मध्ये आपण जाणून घेऊया अन्न भेसळ कायदा। वेदविज्ञान संशोधनात ओळख करून घेऊया पहिल्या कीटक शास्त्रज्ञाची। कृषी शास्त्रात आपण अंतर पिकाची माहिती घेणार आहोत। स्वयंपूर्ण खेडी संकल्पना पूर्ण करणाऱ्या बलुतेदाराची कर्तव्य आपण लक्षात घेणार आहोत। या आठवड्यातील दिनविशेष माहिती आपल्याला मिळणार आहे। बोधकथा
तुम्ही ऐकणारच आहात, संकल्प तुम्हाला करायचाच आहे, या आठवड्यातील गृहपाठ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि राष्ट्रगीताने आजच्या ई बालसंस्कार वर्गाची सांगता होईल। आजचा सुविचार, मनुष्याच्या शरीरात राहणारा त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आळस। मुलांनो, कर्तृत्वासारखा दुसरा मित्र नाही ज्यामुळे मनुष्याला कधी दुःख भोगावे लागत नाही। योगासन। आज आपण योगासनात सिद्धासन शिकणार आहोत। सिद्धासनामध्ये प्रथम सुखासनामध्ये स्थिर बसा, मग डावा पाय गुडघ्यांमध्ये वाकून उजव्या मांडीवर ठेवा। आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकून डाव्या मांडीवर ठेवा। आज आपण बघणार आहोत किती विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ या आसनामध्ये बसू शकतात। आता दोन्ही हातांची मनगुटे मांडीच्या मध्यस्थानी ठेवा। या स्थितीनंतर ध्यान मुद्रा करा। पाठ, मान आणि डोकं सरळ ठेवा आणि लक्ष केंद्रित करा। हळूवार श्वसन चालू ठेवा। जमतंय ना सगळ्यांना? इकडे तिकडे फिरणाऱ्या तुमच्या मनाला तुमच्या जवळ आणा, स्थिर करा। या ध्यानस्थ स्थितीत तुमच्या क्षमतेनुसार जेवढं बसता येईल तेवढं नेहमी बसा। शरीर आणि मनाला फार मोठ्या प्रमाणात विश्रांती देणारं हे सिद्धासन आहे। सिद्धासनामुळे पाठीचा कणा आणि पोट यामधील रक्ताभिसारण सुधारते। मनाची चंचलता या आसनामुळे दूर होते। त्यामुळे एकाग्रता वाढवणारे हे सिद्धासन नियमित करा। आता आपण नित्यसेवा घेऊया। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप 11 वेळा करूया। सर्वांनी ताट बसा आणि डोळे बंद करा। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। गायत्री मंत्र। ॐ तस्य वितुर्वरेण्यं भयो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य वितुर्वरेण्यं
पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गणेश गायत्री मंत्र 5 वेळा। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय गणपति स्तोत्र। श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुः कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्धेयः पठेन्नरं न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम् मोक्षार्थी लभते गति जपे गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभे संवत्सरेण सिद्धिश्च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पये तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं श्रीगणेशस्तोत्रसम्पूर्णं। प्रज्ञाविवर्धनस्तोत्र। श्रीगणेशाय नमः। अस्य श्रीप्रज्ञाविवर्धनस्तोत्रमन्त्रस्य सनत्कुमारऋषिः स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्टुप छन्दः मम सकल विद्या सिद्ध्यर्थे जपे विनियोगः। श्रीस्कन्द उवाच योगेश्वरो महासेन कार्तिकेय अग्निनन्दन स्कन्द कुमार सेनानि स्वामी शंकर सम्भव गांगेयास्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखीध्वज तारकारी उमापुत्र क्रौचाराति षडानन शब्द ब्रह्म समुद्रश्च सिद्ध सारस्वतो गुरु सनत कुमार भगवान भोग मोक्ष फल प्रद शरजन्मागणाधीश पूर्वजो मुक्ति मार्गकृत् सर्वांग प्रणेता च वांछितार्थ प्रदर्शन अष्ट विशंति नामानि मदीयानि तिया पटेत
प्रत्युष्य श्रद्धया युक्तो मुको वाचस्पतिर्भवे महामंत्रमया नीति मम रामानुकीर्तनम् महाप्रज्ञा वाप्नोति नात्र कार्याविचारणा। इति श्री स्कंदपुराणे कार्तिके महात्म्ये प्रज्ञाविवर्धनस्तोत्र संपूर्णम्। आरोग्यशास्त्र। आरोग्यशास्त्रात आपण आज जाणून घेऊया उन्हाळ्यातील खोकला व त्यावरील उपाय। उन्हाळ्यात कोरडा खोकला येत असल्यास ज्येष्ठ मधाच्या काड्या चावून त्याचा रस गिळावा। कफ खोकला आल्यास आल्याचा चमचावर रस व तेवढेच मध एकजीव करून दर 3 तासांनी नियमित 3 दिवस चाटण घ्यावे। आरोग्यशास्त्रात आता आपण पाहूया कच्चे पदार्थ खाण्याचे फायदे। मुलांनो, तुमची आई बरेच पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने शिजवते, म्हणजे दूध उकळते, पोळी भाकरी भाजते, पापड भजी तळते, डाळ भात भाजी शिजवते। अन्न पचायला हलकं होण्यासाठी किंवा रसपूर्ण होण्यासाठी अन्नावर या प्रक्रिया केल्या जातात। पण तुम्हाला माहित आहे का, काही पदार्थ कच्चेच खाल्ल्याने त्यातील पौष्टिकता वाढते व शिजवल्याने नष्ट होते। तुम्हाला कोरोनाशी लढायचं आहे ना, मग त्यासाठी तुम्हाला ताकदवान व्हावं लागेल। मग कोणते पदार्थ तुम्ही कच्चे खाल? फळे, गाजर, बीट, टोमॅटो, काकडी, कोबी, मोड आलेले कडधान्य, पांढरा कांदा। अरे, आरोग्यशास्त्रात अजून एक विचारायचं राहूनच गेलं। कोरोनाशी लढण्यासाठी तुम्हाला जी काळजी घ्यायला लावली होती ती घेताय ना तुम्ही? काही सवयी अंगीभूत करायला सांगितल्या होत्या, करताय ना? आपले हात साबणाने वारंवार धुवा। शिंकताना खोकताना रुमालाचा वापर करा। आजारी व्यक्तींपासून दूर राहा। सकाळी लवकर उठा। प्राणायाम सूर्यनमस्कार करा। चांगला सकस आहार घ्या। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातच राहा। बाहेर मित्रमैत्रिणींकडे जाण्याचा हट्ट करू नका। पर्यावरण उपक्रम। या आठवड्यात आपण पाहूया ई वेस्ट म्हणजे काय। मुलांनो, तुम्हाला माहित आहे ना, आपण जो घरामध्ये कचरा गोळा करतो त्याचे वर्गीकरण केले जाते। एक म्हणजे ओला कचरा आणि दुसरा म्हणजे सुका कचरा। कचरा म्हणजेच आपण त्यास इंग्रजीमध्ये वेस्ट म्हणतो। मुलांनो, आणखी एक प्रकारचा कचरा असतो, तो म्हणजे ई वेस्ट। यातील ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि अर्थात वेस्ट म्हणजे कचरा, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वेस्ट। आपल्या घरामध्ये रिमोटच्या सेलपासून ते अगदी मोठ्या मोठ्या विजेच्या नादुरुस्त उपकरणांपर्यंत सर्व कचरा ई वेस्ट या वर्गात मोडतो। जगात ई वेस्ट ही सगळ्यांसाठी चिंतेचा विषय आहे, कारण याचं पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असतो। यामध्ये बिघडलेला टीव्ही, लॅपटॉप, कम्प्युटर, एसी, मोबाईल, मिक्सर असे कितीतरी इलेक्ट्रॉनिक वेस्ट आपल्या घरामध्ये असतात। या ई वेस्ट प्रश्नावर पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा विभाग कार्यरत आहे। हा विभाग या ई वेस्टचे शास्त्रोक्तदृष्ट्या विल्हेवाट लावण्यासाठी काही स्क्रॅप मर्चंटना परवानगी देत आहे। म्हणून मुलांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक कचरा योग्य परवाना धारक व्यक्तींनाच द्या व आपल्या पर्यावरणाचे रक्षण करा।
कायदा जागरूकता। कायदा जागरूकता मध्ये आपण जाणून घेऊया अन्न भेसळ कायदा। मुलांनो, अन्न भेसळ म्हणजे काय? तर अन्नामध्ये शरीरास अपायकारक असणारे पदार्थ मिसळणे। तुम्हाला विश्वास नाही का की अन्न पदार्थांमध्ये कसं काय कोणी चुकीचे पदार्थ मिसळेल? तर तुम्ही एकदा खात्री करू शकता, तुमच्या घरातील अन्न पदार्थ तुम्ही चेक करू शकता। कधी कधी आई सहज म्हणून जाते दूधवाल्या काकांना, काका दूध जरा पातळ येते हल्ली, म्हणजेच काय दुधात पाणी टाकलं जातं, म्हणजे दूध भेसळ। तांदूळ, डाळी, रवा यात असणारे खडे म्हणजे सुद्धा भेसळच। तांदळातले खडे आईला डोळ्यांना दिसतात म्हणून आई बाजूला काढते, पण जी भेसळ दिसत नाही त्याचं काय? मिरची पावडर मध्ये असलेला लाल रंग, या लाल रंगावर नेल पेंट रिमूव्हर टाका। जर मिरची पावडर मध्ये रंग टाकला असेल तर तो रंग उडून जाईल किंवा फिका होईल। चहा पावडर मध्ये लाकडाचा भुसा टाकणे, काळे मिरे मध्ये पपईच्या बिया मिसळणे, केशरामध्ये मक्याचे केस रंग लावून टाकणे, अशा एक ना अनेक प्रकारे अन्नात भेसळ केली जाते जी आपल्या आरोग्यासाठी अपायकारक असते। म्हणूनच अन्न पदार्थांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1954 मध्ये अन्न भेसळ कायदा भारतात लागू झाला। दिनांक 5 ऑगस्ट 2011 पासून अन्न भेसळ प्रतिबंध कायद्याची जागा अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 या कायद्याने घेतली आहे। शहरांमध्ये या कायद्याचा अमल नगरपालिकांकडे असतो, तर ग्रामीण भागात राज्य सरकारचे अन्न निरीक्षक नेमलेले असतात। हे अन्न निरीक्षक नेमून दिलेल्या भागात अन्न पदार्थांचे नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेकडे पाठवतात। नमुन्यात दोष आढळला तर त्या दुकानदाराविरुद्ध खटला भरला जातो व त्यास शिक्षा होते। मुलांनो, तुम्हाला अशी भेसळ दिसली तर आई बाबांना नक्की निदर्शनास आणून द्या। वेद विज्ञान संशोधन, ऋषी संशोधन। आज आपण वेद विज्ञान संशोधनामध्ये मांडव्य ऋषींच्या संशोधनाची माहिती घेणार आहोत। मांडव्य ऋषी हे कीटकशास्त्राचे जनक मानले जातात। कीटकशास्त्रज्ञ म्हणजे कीटकांची शरीर रचना, त्यांचे कार्य, सवयी, त्यांचा परिस्थितीशी संबंध, कीटकांच्या शरीराची वाढ, प्रसार, क्रमविकास, कीटकांपासून होणारे फायदे तोटे याचा अभ्यास करणे। आता जसे जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरस कसा निर्माण झाला, कुठून आला याचा अभ्यास करतायत ना, तसंच मांडव्य ऋषी लहानपणापासूनच जंगलातील कीटक पकडून त्यांचा अभ्यास करण्याचा त्यांना छंद होता। मांडव्य ऋषींनी बाभळीच्या काट्यांना कीटक टोचून त्याचा अभ्यास केल्याचा उल्लेख महाभारतात आहे। पूर्वी पिकांवर कीट पडणे म्हणजे देवाचा कोप आहे असे समजले जाई। मांडव्य ऋषींनी त्याचा अभ्यास करून लोकांना योग्य मार्गदर्शन केले। मधमाशीपासून मध तयार होते, रेशमी किड्यापासून रेशीम तयार होते याचे ज्ञान लोकांना दिले। प्रचलित 4 वेदांपैकी अथर्व वेदात कीटकांच्या नियंत्रणाविषयीची माहिती देण्यात आली आहे। कृषी शास्त्र, या आठवड्यात आपण कृषी शास्त्रात आंतरपीक म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत। मुलांनो, आपण मागील रविवारी सिंचनाचे प्रकार पाहिले ज्यामधून पाण्याची बचत होते। आज आपण आंतरपीक म्हणजे काय याची माहिती घेऊया। आंतरपीक म्हणजे एखादा शेतकरी शेतामध्ये ज्या मुख्य बियाण्यांचे पेरणी करतो त्यासोबतच
तो आणखी एक बियाणे पेरतो. जे मुख्य पीक आहे त्यासोबतच हे दुसरे लावलेले पीक देखील येते, ज्यामुळे शेतकऱ्यास अधिक उत्पन्न मिळते. थोडक्यात काय, तर मुख्य पिकासोबत दुसऱ्या पिकांच्या स्वतंत्र रित्या ठराविक ओळी पेरणे यास आंतरपीक पद्धत म्हणतात. आता आपण आंतरपीक लावण्याचे काय फायदे आहेत ते पाहूया. या आंतरपीक पद्धतीमुळे दोन पिके आल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. काही कारणाने संकट आल्यास दोन पैकी किमान एक तरी पीक नफा देते. या आंतरपीक पद्धतीमुळे जमीन कसदार होते, जमिनीची धूप कमी होते. मी कोण होणार? मुलांनो, मी कोण होणार या प्रश्नाचं उत्तर या आठवड्यात नव्याने जाणून घेऊया. बुधिया सिंग, आज तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती तुमच्याच वयाच्या असणाऱ्या एका छोट्या मुलाची. तो छोटासा मुलगा ओडिशा राज्यामध्ये राहतो. त्या मुलाचे नाव आहे बुधिया सिंह. त्याच्या आईचे नाव सुकांती. बुधिया लहान असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. आई व भावंड यांच्याबरोबर बुधिया झोपडपट्टीत राहत होता. एक दिवशी बुधियाला त्याच्या शिक्षकांनी मैदानाचे पळत चक्कर मारण्याची शिक्षा दिली व म्हणाले की मी जोपर्यंत तुला सांगत नाही तोपर्यंत पळत राहा, आणि ते निघून गेले. त्याचे शिक्षक 4-5 तासानंतर आले आणि त्यांनी पाहिले की बुधिया अजूनही धावतच होता. त्याची धावण्याची क्षमता शिक्षकांच्या लक्षात आली व त्यांनी रोज सराव करून घ्यायला सुरुवात केली. बुधियाने वयाच्या 5व्या वर्षी जवळपास सलग 7 तास धावून 65 किलोमीटर अंतर सहजरित्या पूर्ण केले. या विक्रमाची दखल ही लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली. देशात विदेशात ज्या विविध क्रीडा स्पर्धा होतात त्यामध्ये आपल्याला बुधिया सिंग नक्कीच धावताना दिसेल. मुलांनो, तुम्ही सर्व अभ्यास करता, खेळ खेळता, पण तुमच्या क्षमता तुम्हाला माहीत आहेत का? तुमच्या क्षमता, तुमची आवड जाणून घ्या. आत्तापासूनच तुम्हाला काय व्हायचे ते नक्की ठरवा. त्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात करा, कारण तुमच्यामध्ये उद्याचा भारत लपलेला आहे. बोधकथा. आता आपण ऐकणार आहोत तुमचा आवडीचा विषय. ऐकणार आहोत सुभाषचंद्र बोस यांची गोष्ट. एक दिवस सुभाषचंद्र बोस यांचे वडील आणि आई प्रभादेवी यांना सुभाष शाळेतून का आले नाहीत याची काळजी वाटू लागली. आई वडील चिंताग्रस्त झाले. त्यांनी त्यांचा शोध घेतला पण काही तपास लागेना. तिसऱ्या दिवशी सुभाष जेव्हा घरी आले तेव्हा आई वडिलांनी त्यांना विचारले, बेटा तू 2 दिवस कुठे होतास? सुभाषने सांगितले, शाळा सुटल्यावर वाटेत येताना एक गरिबाचे घर आले. तेथे सर्व लोक प्लेगने आजारी पडलेले. त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्या जवळपास कोणी नव्हते. ते पाहून मला राहवलं नाही म्हणून मी त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्या घरी 2 दिवस राहिलो. आता त्या लोकांची सेवा केल्यावर त्यांची परिस्थिती सुधारली आहे म्हणून मी घरी परत आलो आहे. मुलांनू, गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आपल्या वैयक्तिक सुखापेक्षा देशसेवा, लोकसेवा महत्वाची. स्वयंपूर्ण खेडी. स्वयंपूर्ण खेडी या संकल्पनेत भारताला स्वयंपूर्ण बनवणाऱ्या
घटकांना आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक गावात 12 बलुतेदार असतात जे खेड्यांना गावांना स्वयंपूर्ण बनवतात. आज आपण पाहणार आहोत 12 बलुतेदारांपैकी एक बलुतेदार सोनार. सोने चांदीचे अलंकार म्हटले की आपल्या नजरेसमोर उभे राहतात सोनार काका. आपल्या कलाकुसरीने स्त्रियांसाठी दागिने तयार करण्याची कला सोनारांकडे आहे. 12 बलुतेदारांमध्ये सोनाराचं स्थान महत्वाचं आहे, कारण बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाचे कान टोचण्याचे महत्वाचे काम सोनार करतो. या व्यतिरिक्त मंगळसूत्र, सोन्याचे विविध अलंकार, चांदीचे जोडवे, पैंजण आणि इतर सर्व अलंकार बनवण्याचे कौशल्य सोनाराकडे असते. दिनविशेष आता पाहूया या आठवड्यातील दिनविशेष. 25 मे महाराणा प्रताप जयंती. महाराणा प्रताप सिंह यांच्या आईचे नाव महाराणी जयवंताबाई तर वडिलांचे नाव महाराणा उदयसिंह होते. महाराणा प्रताप सिंह यांचा जन्म 9 मे इसवी सन 1540 या दिवशी कुंभलगड येथे झाला. भारताच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले आहे. महाराणा प्रताप हे राजस्थानमधील एक शूर आणि स्वाभिमानी राजे होते. त्यांच्या पेहरावाच्या विविध वस्तू, शस्त्रे आजही मेवाड राजघराण्याच्या म्युझियममध्ये तुम्ही पाहू शकता. 25 मे रमजान ईद. रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा सण आहे. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव नमाज अदा करतात, म्हणजेच देवाची प्रार्थना करतात. महिनाभर देवासाठी उपास म्हणजे रोजा ठेवून देवाची आराधना करतात. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव आपापसातील वैरभाव हेवेदावे नष्ट करून एकमेकांना शुभेच्छा देतात. 28 मे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस. स्वातंत्र्यवीर ही पदवी लाभलेले श्री विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत वीर सावरकरांचे मोठे योगदान आहे. सावरकरांना प्रखर राष्ट्रभक्त, महान वक्ता, लेखक, इतिहासकार म्हणूनही ओळखले जाते. संकल्प मुलांनो, आजचा संकल्प हा तुमच्या बाबांचे पैसे वाचवणारा आहे. तुम्ही तुमच्या घरी असणारे वीज मीटर पाहिले असेल. वीज वितरणाचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन रीडिंग घेऊन जातात, मग तुम्हाला वीज बिल येते आणि तुमचे बाबा तितके पैसे नेऊन बिल भरत असतात. आपण जितकी वीज वापरतो तितके पैसे आपल्याला भरावे लागतात. तुम्हाला माहित आहे का, देशात आज अशी काही गावे किंवा लोकवस्ती आहे जिथे अजूनही वीज पोहोचलेली नाही. ती लोक दिवा, कंदील किंवा इतर साधने वापरतात. म्हणून एकीकडे आपले बांधव अंधारात, दुसरीकडे आपण विजेचा गैरवापर करणे योग्य आहे का? म्हणून आपण आजपासून विनाकारण वीज वापर टाळून त्याची बचत करण्याचा संकल्प करूया. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि मनोमन ही वाक्य म्हणा. स्वतःलाच प्रॉमिस करा, संकल्प करा, मी ज्या रूम मध्ये असेन तिथलाच दिवा सुरू असेल. रूम बाहेर पडताच दिवा बंद करेन. मी फ्रीजचे दार प्रमाणाच्या बाहेर उघडे ठेवणार नाही. मी फॅन, टीव्ही विनाकारण सुरू ठेवणार नाही. मी खिडकी दार नेहमी उघडी ठेवेन, ज्यामुळे प्रकाश आत येऊन
लाईटची गरज भासणार नाही। गृहपाठ। आता या आठवड्यातील गृहपाठ। मुलांनो, तुम्हाला शाळेत धातू आणि धातूंचे प्रकार, त्यांचे उपयोग शिकवले असतील। तुम्हाला तुमच्या घरात विविध धातूंनी बनलेली भांडीही दिसत असतील, लाल, पिवळी, चकाकणारी। पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या धातूमध्ये अन्न शिजवणं योग्य? आयुर्वेद आणि विज्ञान सांगतं, तांब्या पितळेच्या भांड्यांमध्ये जेवण बनवून ते खाल्ल्यास रोग प्रतिकार शक्ती, पचन शक्ती वाढते, एखादी जखम झाल्यास लवकर भरते। म्हणूनच जर घरात तांब्या पितळेची भांडी अडगळीत टाकली असतील तर ती बाहेर काढा। तांब्याच्या भांड्यात पाणी रात्रभर ठेवा, सकाळी उठून ते नक्की प्या। ही भांडी वापरताना तुमचे फोटो काढा आणि खालील व्हॉट्सअप नंबरवर पाठवा। आजच्या बालसंस्कार वर्गाची सांगता आपण राष्ट्रगीताने करूया। या बालसंस्कार वर्गात सहभागी झालेल्या सगळ्यांनाच विनंती की जागेवरती राष्ट्रगीतासाठी उभे राहावे। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चला तर मुलांना पुढील रविवारी भेटू याच लिंकवर सकाळी 9 वाजता।